राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आज बंद पुकारलेले आहे. पणनचं जे बिल येतं त्या विरोधामध्ये या सगळ्या बाजार समित्यांनी बंद पुकारले. विरोधक म्हणून भूमिका तुमची काय आहे? महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता लोक रस्त्यावर आहेत. म्हणजे आता कोण कुठला सेक्टर आता डॉक्टर लोक संपावर आहेत. लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात आहे. आपण ती व्यवस्था पाहतो. सरकार त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. तरुण पोरं रस्त्यावर आहेत. सगळीकडे पेपर फुटीची कारणं चालू झालेली आहेत. सरकारने त्या तरुणांनी त्याचा पुरावा दिलेला आहे. अधिकारी त्याच्यात कसे सहभागी आहे, सरकार कशी सहभागी आहे तो पुरावा दिलेला आहे. ते पोरं रस्त्यावर आहेत, शेतकरी रस्त्यावर आहेत. कांद्याचे भाव वाढवले, कांद्याचं जी निर्यात बंद केली होती ती उठवली असं मोठे मोठे हेडलाईन टीव्हीवर आणि पेपरमध्ये छापून आले आहेत. जो रिपोर्ट आलेला आहे त्यांनी निर्यात उठवलीच नाही. कांदा अजूनही सडत आहे. कांद्याचा शेतकरी रस्त्यावर आहे. ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केला त्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत. अशी परिस्थिती. शेतकरी रस्त्यावर आहेत, तरुण रस्त्यावर, शेतकरी रस्त्यावर, डॉक्टर रस्त्यावर, कर्मचारी रस्त्यावर, आता ज्या बाजार समिती आहेत त्याही रस्त्यावर. या महाराष्ट्राच्या जनतेलाच रस्त्यावर आणण्याचं पाप या भाजपप्रणीत सरकारने महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्र आज या पद्धतीचं रस्त्यावर उतरलेलं आहे.